परिषदेमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. आपण सगळ्यांना आपण अवगत आहात ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. 20 तारखेला बदलापूरची घटना उघड झाली, त्यानंतर पालकांवर 300 पालकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु हे आंदोलन चिघळवायला कारणीभूत ठरणाऱ्या एका वामन मात्रेवर गुन्हा दाखल करायला 7 तास आंदोलन करावं लागलं, ज्यावर पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी हे सुद्धा बोलले. काल सुद्धा शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवणमध्ये केलं, याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली. त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला, या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते ती अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही. सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे. सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं, चिघळवण्याचा प्रयत्न करतं. मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल, तिकडे लाठीचार्ज करतात, इकडे देहू आळंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो, बारसू रिफायनरी मध्ये कोणी न्याय मागायला गेला लाठी हल्ला अश्रुधूर सोडला जातो, बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांना सुद्धा लाठीचार्ज आणि अश्रुधुराला सामोरं जावं लागतं. आणि काल पुन्हा तोच प्रकार. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतं.